देव छत्रपति शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी घटना दिली आणि घटनेच्या द्वारे सर्वसामान्य वंचिताचं आणि सर्वसामान्य श्रमिकाचं आयुष्य ज्यांनी या लोकशाहीच्या निमित्ताने सदन करायचा प्रयत्न केला ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसाजी मुंडा खरतरा ज्यांनी शिक्षणाची गंगा आपल्या समाज समर्पित केली ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई शाहू महाराज अण्णाभाऊ साठे आणि या सर्व महापुरुषांनी त्याचा आपल्या वेगळ्या पद्धतीचा आयाम आपण जे का सोडली नाही हे आदरणीय शिवाजी दादा पाटील यांचा आगमन शिवजन्मभूमीमध्ये झालेलं आहे आपल्या गावामध्ये झालेलं आहे खरंतर गोरज मोठा आहे आज आम्ही सूर्य उगवला 7:30 पासून बाहेर पडलोय दादा 8 वाजता त्यांचं प्रयाण झालंय आणि बिना खोऱ्यापासून आपला दौरा आदरणीय तालुका प्रमुख सूर्यकांतजी ढोले आणि उपजिल्हा प्रमुख सन्माननीय संतोषजी वाघ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी आज या ठिकाणी फिरतोय विशेषत्वाने या गावामध्ये या परिसरामध्ये जे नेतृत्व गुण फिरत आहेत ते सन्माननीय युवा सेनेचे आमचे विकासजी राऊत असतील आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख पंचायत समितीच्या एक धरणीच्या आमच्या सदस्य सन्माननीय सीताई ढोले आदरणीय आमच्या प्रियंकाताई शेळके सन्माननीय पप्पू शेट्टी आठवडे विज्ञानचे संचालक आदरणीय बाईजी शेळके उपस्थित दत्ता भाऊ आपण खरंतर आपण सर्व मंडळी सरपंच उपसरपंच उपस्थित आपण सर्व सन्माननीय ग्रामस्थ विशेषतः मुंबई आणि पुण्याची सुद्धा बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आजच्या कार्यक्रमाला आदरणीय भीमरावजी गायकवाड असेल बाळू वाघमारे असेल सज्जनजी वाघमारे असेल त्या मंडळांनी बराचसा आपला संपूर्ण तालुक्याचा प्रवास महाराष्ट्रामध्ये नेलेला आहे फारगाव तसा खर तर मी पाहिलं की दादा ज्यावेळेस मी तालुक्याचा आमदार झालो अशी 17 गाव होती का त्या गावाला तरी डांबरच माहित नव्हतं आतमध्ये फारगावला आतमध्ये यायला सगळ्यात पहिला डांबर जर कोणी टाकला असेल त्याचं नाव शरद सरोडे आहे मला आपल्या समोर सांगावं लागेल मग पाचगडची 3 परिस्थिती होती चिंगवाडीची 3 परिस्थिती होती पण ठीक आहे संधी मिळाली आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं शेवटी या कर्तव्यासाठी आम्ही सगळी मंडळी या समाज कार्यामध्ये उतरलेलो आहे तालुक्यामध्ये आज रस्ते तस्ते झाले आपण गणेश खंडीला जात आहे गणेश खंडीचा रस्ता हा सुपरस्टार रस्ता झाला मग गणेश खंडीवरून तुम्ही जुन्नरला जायचं म्हटलं नैनत्रीला जायचं म्हटलं ओझरला जायचं म्हटलं आज तुम्ही बनकर फाटा असेल किंवा होणार तुमचा मोरिका चौक ओतुरा असेल नारायणगाव असेल ओझर असेल हिवरे असेल मांजरवाडी असेल हा सगळा परिसर जर पाहिला आणि जर समजा वाड्यावासन जर विचार केला तर जुन्नर तालुका हा आपण 2018 साली जो पर्यटन झाला खर तर पर्यटन झाला नाही त्यावेळी 288 असलेल्या आमदारांना आव्हान दिलं गेलं 3 दिवसाची त्यावेळेला मोठी परिषद झाली विधानसभेमध्ये संग्राम झाला आणि पर्यटन खातं पहिल्यांदा कॅबिनेट म्हणून जेव्हा जयकुमार रावळ साहेबांना दिलं त्यावेळेला या 3 दिवसाच्या असलेल्या अतिशय संघर्षाच्या युद्धामध्ये शब्दफेकीमध्ये निसर्गाचं वर्णन करत असताना किल्ले संवर्धन होत असताना लेण्यांचा विचार माझ्या अष्टांगाचा विचार माझ्या छत्रपती शिवरायांचा विचार माझ्या रेडा समाधीचा विचार माझ्या रामकृष्ण हरिमंत्र दिलेला चैतन्य महाराजांचा विचार माझ्या डॉक्टर बाबासाहेबांची अस्मिता ही सगळी पदाला लावली सावित्रीबाईचं शिक्षण आणि अद्यावत असल्या कृषी व्यवस्थेचा आवाज या विधानसभेमध्ये घुमला आणि एकच तालुका पर्यटन झाला तो किल्ले शिवनेरी जिंकून झाला आणि त्याच्यासाठी खरं एवढी मोठी उंची घेऊन हा तालुका आता उभा आहे महाराष्ट्राच्या मस्तकावर हे महाराष्ट्राचा मस्तक आहे किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि याच्यामध्ये वडू तुळापूर आहे आनंदी आहे देहू आहे आणि या सगळ्या मतदार संघाला 15 वर्ष ज्यांनी ताकदीने हा भगवा झेंडा आपल्या मनगटाने बदलला त्या मनगटाचं नाव आणि आपल्या सर्वांचा विश्वास दिल्लीवर ज्यांनी तत्तावर 15 वर्ष तुमच्या सर्वसामान्य नेतृत्व केलं बैलगाडा असेल रेल्वे असेल सर्वसामान्याच्या अडचणी असतील मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल या सगळ्या वैद्यकीय व्यवस्था असतील विशेष म्हणजे आदिवासी पाड्यापर्यंत आणि मुख्यमंत्रीच्या व्यवस्थेमधून पंतप्रधान सडक योजना ज्यांनी राबवली एकमेव खासदार म्हणजे शिवाजी दादा आढाव पाटील आहे हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी नमूद केलं पाहिजे खर तर या गोष्टी सोप्या नाहीत माझ्या मित्रांनो लोक निवडणुकीला निवडणुकीपुरतं बघतात को
कोण आलं कोण गेलं आम्हाला काय दिलं आम्हाला काय मिळालं. पण मी तुम्हाला सांगतो ती 8 दिवसाची निवडणूक ही धोकादायक असते. 8 दिवसाच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या वेळेला लांब पल्ल्याचा जर विचार केला नाही लांब पल्ल्याचा जर विचार आपल्या हातातून निघून गेला म्हणतात ना की एकदा गाडी निघून गेल्यानंतर हात टाकून फायदा नाही. वेदेतील गेली गाडी आपण राहिलो उभे. तसे झाले आता लोकसभेचं विधानसभेचं खासदार ती एकदा गेली विधानसभा एकदा गेली किती वर्ष थांबावं लागलं आता किती वर्ष 5 वर्ष थांबावं लागलं. मला असं वाटतं आता पुन्हा सध्या आली आता घाई घाई लोकसभेचा खासदार आपला निवडलं पाहिजे विधानसभेचा आमदार निवडलं पाहिजे. आणि मला असं वाटतं आम्ही दोन्ही मंडळी आजपर्यंत कधीही माजी झालेलो नाही. म्हणजे लोक आम्हाला म्हणतात मी माजी आमदार माजी खासदार आला पण आम्ही येतोय आम्ही उठतोय आम्ही बसतोय तुमच्या सुखदुःखात तुमचा जळी धुऊ द्या तुमचा रेशन कार्ड देऊ द्या तुमचा आर्थिक दुर्बलता दाखला देऊ द्या तुमच्या मुलांची ऍडमिशन असू द्या तुमचे पोलीस स्टेशन असू द्या तुमचा तहसील असू द्या प्रांत असू द्या तुमचा एमएसएमई असू द्या तुमचा डीपी असू द्या या सगळ्यांमध्ये जर समजा आम्ही काम करतो तर मग आम्ही आजी झालो का माझी झालो तुमचं काय मत आहे. म्हणजे जे काम करतात ते माझी आणि जे काम नाही करत ते वा रे वा वा भगवान त्याला खेळ करायचं काय. मग तुम्हाला एक सांगतो आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे या मातीवर आणि या माणसावर आमचं प्रेम जडलंय. जसं मावळ्यांचं नातं मातीशी आणि तलवारीशी जोडलं गेलं स्वतःच्या आयुष्याच्या ज्याने आयुष्यभर रक्ताच्या खांडोळ्या केल्या डोक्यावर कुळशी पत्र ठेवलं त्या मावळ्यांनी माझं म्हणून कधी पाहिलं नाही आणखी फार स्वराज्य दिलं. माझ्या डॉक्टर बाबासाहेबांनी इथून अमेरिका लंडन पर्यंत प्रवास केला पण सत्य शेवटी पाठीमागा ओढून माझ्या भारत मातेला वंदन केलं. आम्ही सुद्धा तेच दोन्ही सुपुत्र आहे वारंवार आमचा पराभव होईल विजय होईल आम्हाला माहित नाही पण मात्र आम्ही वारंवार मागे वळून पाहू त्याच्यामध्ये आमची सर्वसामान्य शेतकरी आमचे सर्वसामान्य महिला आमचा सर्वसामान्य माणूस आमच्या डोळ्यासमोर तेवत ठेवलेला आहे. जोपर्यंत शत चालू आहे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आदरणीय शिवाजी आढळराव पाटील आणि शरद सोळे लढत राहतील आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करतील हा विश्वास या ठिकाणी मी देतो. आदित्य काही बोलत नाही शरद दादा तू मागे पडो आता छत्रपती शिवरायांचा सगळ्यात उंच पुतळा बनवायचा निर्णय झालाय ना आणि स्वराज्याचा सगळ्यात मोठा भगवा दादा होते त्या दिवशी संभाजी महाराजाने होते. एक वर्षाची ही फार मोठी असलेली म्हणजे जबाबदारी आपण सर्वांच्या माध्यमातून उचललेली आहे. मग मला खात्री आहे मी कालच मुंबईला गेलो होतो आमचा विषय झाला ज्या कारखान्यामध्ये त्या पुतळ्याचं काम चालू आहे. मला दादा बोलले मी मुंबईला असेल तेव्हा आपण दोघंही एकदा जाऊ शेवटी ही आपली अस्मिता आहे ही आपल्या संस्कृती आणि संस्कृतीची असलेली अभिमानाची असलेली उंची आहे जी छत्रपती शिवरायांनी जगासमोर मांडली. या जगाला एकदा कळू द्या राजे तर अनेक झाले पण त्या राजाचा एक राजा होऊन गेला त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा जय महत्वाचा आणि म्हणून मला अशी खात्री आहे की आपण सगळी मंडळी आता कुणाच्याही बोलता आपल्याला बळी न पडता आपण आवरून सावरून जबाबदारीने अतिशय विचाराने बौद्धिक क्षमतेने आपल्यामध्ये बसताना आपल्या माणसांसाठी आपण एकमेकांना आवाज देऊन उद्याचा हा रणसंग्राम जो एल्गार जी समशेर घेऊन आपण मैदानात उतरणार आहात त्या समजणीचा उत्तर उद्याच्या या विजयाच्या निमित्ताने तुम्ही साकाराल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. हे छोट गाव आहे दादा हे फार गाव फार मोठ नाही. किती लोकसंख्या आहे आपली किती 1200-1300 असली फार मोठी नाही 1400 आहे. कितीची लोक कितीचा आपला ग्रामपंचायत सदस्य आहे 700 बॉडी. पण दादा त्या लोकांना तुम्ही बोलव विकास त्यांना तुमच्या पर्यंत घेऊन आलो आमचा दत्ता असेल आमचा संतोष असेल आमचा अधिकेत असेल आमचा शुभम असेल सर आम्ही तळागाळामध्ये ही कार्यकर्ते आम्ही रोज पाहतो काम करतो आमचा आक्षय असेल आणि म्हणून याच्यासाठी तुम्ही रविवारी त्यांना बोलवलं शब्द दिला नुसता शब्द दिला नाही तर फुलामध्ये तुम्ही त्यांना त्यांचं असलेलं हे बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी 1,00,000 रुपये तुम्ही घेऊन आलात त्याचा शुभारंभ या ठिकाणी झाला. मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा असलेला उद्याचा असलेला संपूर्ण सामाजिक असलेल्या व्यवस्थेचा सर्वात मोठा लोकशाहीचा प्रपंच आपण त्या ठिकाणी फुलवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवराय शाहू महाराज असतील
आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांच्या पुढे खरंतर सगळ्यात महत्वाची भावना हेतून सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा अनेक वेळेला सांगितलेलं आहे की माझ्या सर्वसामान्यांसाठी 80% त्या ठिकाणी समाज करण्याचा विडा आपल्याला उचलला पाहिजे आणि होय तो विडा घेऊन आम्ही तुमच्या समोर नेहमी सातत्याने येत जाऊ. शिवाजी आढळा पाटलांना मी एवढंच सांगेल की साहेब या गावाच्या मागण्या सर्वसामान्य जनतेचं हित हे आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्या वेळेला दिल्लीमध्ये तुम्ही परत बसाल त्यावेळेला या सह्याद्रीच्या रांगेला मात्र ताकद दिल्याशिवाय राहू नका. एवढाच फक्त या दिवसाने सांगतो किल्ले शिवनेरे आपला माधव जुन्नर तालुका पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने विशेष म्हणजे आदिवासी बांधवांच्या बंधू भगिनींच्या वतीने मी आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्या हातून या शिरूर लोकसभेचं महत्कार्य उभं राहावं एवढ्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. एकनाथजी शिंदे साहेबांनी जे आयुष्यामध्ये जेवढा मोठ्या पद्धतीचा संघर्ष करून या मुख्यमंत्री पदाच्या असलेल्या केंद्रबिंदू व्यवस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जो आवाज दिलाय मी मुख्यमंत्रीच्या कामाचा आणि कार्याचा कौतुक करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.